Welcome students. How are you today? We are the SR Girls High School, Seva Sadan, Solapur. From the class 7th, we are learning about the general science and the lesson number is 5th, that is food safety. And we are learning the topic number 4th, and that is food protection and food preservation. We already learned about the food protection and the food preservation, but this is a short review for you. Come on, let's go. The methods of food storage. Food storage manje ann sathvnyacha paddhati. Kon kon tay tar first is freezing. Freezing manje kay tar apan shitakapata madhe je kay anna padartha ayte sathvun thevto. Thik hai, so sathvnyacha ya paddhati ayet. First is freezing. सेकंड इज ड्राइंग. ड्राइंग म्हणजे काय तर वाळवणे. ठीक आहे, आपण पदार्थ वाळवतो. एक्झाम्पल्स या ठिकाणी दाखवले तुम्हाला. आपण धान्य वाळवतो, आपण वेगवेगळी धान्य उदाहरणार्थ कडधान्ये त्यानंतर डाळी वाळवतो, आपण मसाले वाळवतो, फळे वाळवतो, ग्रेप्स म्हणजे द्राक्ष वाळवून त्याच्यापासून मनुका बनवल्या जातात. ठीक आहे, त्याला रेझिन्स असं म्हणतात. द थर्ड मेथड इज बॉइलिंग. उकळून घेतो आपण, उदाहरणार्थ दूध हे 2 दिवसापर्यंत टिकाव म्हणून आपण ते दूध उकळून घेतो. ओके, द फोर्थ इज एअर टाईट पॅकिंग. एक्झाम्पल हिअर कुकीज, बेकरी प्रोडक्ट्स अँड चॉकलेट्स. ओके, दीज आर प्रिझर्व्ड ऑर स्टोअर्ड बाय एअर टाईट पॅकिंग. त्याच्यामध्ये हवा जाऊ शकत नाही, अशा पद्धतीने जर त्याला पॅक केलं तर ते जास्त दिवसापर्यंत टिकू शकतात. दीज आर द फोर मेथड्स इन विच मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर डज नॉट अलाव टू ग्रो. सूक्ष्मजीवांना वाढू देणार नाहीत किंवा सूक्ष्मजीवांची वाढ होऊ देणार नाही, तर यासाठी या 4 पद्धतींचा उपयोग करून अन्न साठवलं जातं. दीज आर द 4 मेथड्स टू स्टोअर द फूड. ओके, फ्रीझिंग, ड्राइंग, बॉइलिंग अँड एअर टाईट पॅकिंग. ओके, नाऊ फूड प्रोटेक्शन. व्हॉट इज फूड प्रोटेक्शन? अन्न संरक्षण म्हणजे काय? अन्नाचे संरक्षण करतात म्हणजे काय करतात? तर प्रिव्हेन्शन ऑफ फूड स्पॉयलेज. अन्न खराब होऊ नये बाय मायक्रोबियल ग्रोथ, सूक्ष्मजीवांची वाढ होऊन, अँड इन्फेस्टेशन. इन्फेस्टेशन म्हणजे किडू नये ते बाय पेस्ट, कीटकांकडून, इज कॉल्ड फूड प्रोटेक्शन. मग जे काही मार्ग वापरले जातात ज्यामधून अन्नाची नासाडी होत नाही, कोणत्या कारणामुळे? तर मायक्रोबियल ग्रोथ, सूक्ष्मजीवांची वाढ आणि कीटकांमुळे अन्न धान्य किडणे, या गोष्टींना आपण जेव्हा प्रतिबंध करू, या गोष्टी जेव्हा आळा घालू, तेव्हा अन्न खराब होणार नाही. या सर्व प्रोसेसला काय म्हणायचं? फूड प्रोटेक्शन. ओके, फूड प्रिझर्वेशन हा पण फूड प्रोटेक्शनचाच एक प्रकार आहे, पण जास्त दिवसांपर्यंत अन्न धान्य व्यवस्थित राहावं म्हणून आपण त्यामध्ये काही बदल करून त्याला प्रिझर्व करतो. इथे एक्झाम्पल तुम्हाला दाखवलेले आहेत, पहा. लेमन पिकल म्हणजे लिंबाचे लोणचे, आमला पिकल म्हणजे आवळ्याचे लोणचे, रॉ मँगो पिकल म्हणजे कैरीचे लोणचे. वेगवेगळ्या प्रकारच्या लोणच्यामध्ये मीठ किंवा साखर यापैकी एक पदार्थ वापरून आपण हे जास्त दिवसांपर्यंत पदार्थ साठवून ठेवू शकतो. ठीक आहे, ह्याच्यामुळे काय होतं? तर त्यांच्यात जी काही इंटरनल फॅक्टर्स आहेत, केमिकल रिॲक्शन आहे, ती एकदम स्लो डाऊन होते आणि ते खूप दिवसांपर्यंत टिकून राहतात. ठीक आहे, आता बघूयात मेथड्स ऑफ फूड प्रोटेक्शन. मग फूड प्रोटेक्शन करण्याचे कोणकोणते मार्ग आहेत? आपण स्टोरेजचे 4 मार्ग बघितलेत. फ्रीझिंग बघितलं, ड्राइंग बघितलं, ठीक आहे, बॉइलिंग बघितलं आणि एअरटाईट पॅकेजिंग बघितलं. आता बघणार आहोत आपण मेथड्स ऑफ फूड प्रोटेक्शन. हे अन्नाचे संरक्षण करण्यासाठी फ्रीझिंग तर आहेच आहे, आपण पाहिले ते. ठीक आहे, काय करतं फ्रीझिंग? तर जे काही बायोलॉजिकल अँड केमिकल रिॲक्शन्स होत आहेत ज्याच्यामुळं काही दिवसांनी ती फळं किंवा ती काही पालेभाज्या किंवा फळभाज्या आपोआपच पिकतात, ते जर आपण त्यांचं हे पिकणं जर स्लो डाऊन केलं तर खूप दिवसांपर्यंत ते अन्न व्यवस्थित सुरक्षित राहू शकतं. म्हणून त्याला आपण काय करतो? लो टेम्परेचरमध्ये ठेवतो आणि आपोआपच ते अन्नपदार्थ व्यवस्थित राहतात. लक्षात ठेवा, तर फ्रीझिंग ही एक मेथड आहे फॉर फूड प्रोटेक्शन. सेकंड आहे स्मोकिंग. स्मोकिंगमध्ये काय केलं जातं? तर अन्न धान्यावर किंवा विशिष्ट गॅसची फवारणी करतात. इथं ॲल्युमिनियम फॉस्फाईड नावाचं एक रसायन आहे, त्याचे टॅबलेट्स तुम्हाला दिसत आहेत आणि इथं फॉईल दिसते.
तर काय होतं तर त्याच्यातून जो धूर तयार होतो अशा धुरामध्ये जर हे धान्य ठेवलं तर ते काही दिवसांपर्यंत त्यामध्ये होणारी जी काही मायक्रोबियल ग्रोथ आहे ती थांबवते, त्यामुळं अन्नाचं प्रोटेक्शन होऊ शकतं. यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स, कीटकनाशकांची फवारणी करणे. या ठिकाणी तुम्ही बघताय चित्रामध्ये की तांदळाच्या पोती आहेत तर त्याच्यामध्ये मॅलाथिऑन नावाचं एक रसायन फवारलं जात आहे, ठीक आहे. त्याच्यामुळं काय होतं तर त्या धान्याच्या पोत्यामध्ये जर काही कीड वाढत असेल तर ती कीड काय होते याच्यामुळे वाढत नाही, ती मरून जाते, आणि कीड न वाढल्यामुळं आपोआपच धान्य किडत नाही आणि ते खूप दिवसांपर्यंत टिकून राहू शकतं. पुढचं आहे इरेडिएशन, किरणोत्सर्ग केला जातो. या ठिकाणी किरणोत्सर्ग दाखवले पहा तुम्हाला. अशा पद्धतीच्या मशीन्समधून काही विशिष्ट प्रकारचे क्ष किरण, गॅमा किरण किंवा इलेक्ट्रॉन्स त्या पदार्थावर सोडले जातात, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं तर त्यातले जे काही मायक्रोब्स आहेत ते डिस्ट्रॉय होऊन जातात. इन्सेक्ट्स त्यामध्ये जे काही कीटक असतील, किडे असतील, तर ते पण काय होतात त्याच्यामुळे या इलेक्ट्रॉन्स, एक्सरे, गॅमा रे त्याच्यामध्ये एक प्रकारची उष्णता असते आणि त्या उष्णतेमुळे त्यातल्या ज्या काही सूक्ष्मजीव आणि किंवा किडे आहेत ते सगळे नष्ट होऊन जातात आणि खूप दिवसापर्यंत पदार्थ टिकून राहतात, ठीक आहे. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर भारत देशामध्ये महाराष्ट्र तुम्हाला दाखवलं आहे, महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी अशा पद्धतीचे इरेडिएशन प्लांट्स आहेत. एक आहे लासलगाव, लासलगाव हा नाशिकजवळचा भाग आहे, तर तिथे ऑनियन्स आणि पोटॅटोज ला खूप दिवसांपर्यंत टिकून ठेवण्यासाठी इरेडिएशन प्लांट उभा करण्यात आलेला आहे. आणि नवी मुंबईमध्ये स्पायसेस अँड कॉन्डिमेंट्स म्हणजे मसाल्याचे पदार्थ जास्त दिवसापर्यंत टिकवण्यासाठी देखील तिथे इरिडेशन प्लांट्स उभा करण्यात आलेला आहे. दोन ठिकाण लक्षात ठेवा, लासलगाव आणि नवी मुंबई. यूज ऑफ इनर्ट गॅसेस, वातावरणात असे काही गॅसेस असतात की त्या गॅसेसवर कशाचाही परिणाम होत नाही, कोणत्या वायूचा होत नाही इतर किंवा कोणत्या द्रवाचा होत नाही किंवा कुठल्या कीटकांचा होत नाही, म्हणजे त्या गॅसवर कशाचाच परिणाम होत नाही, म्हणून त्याला इनर्ट गॅस असे म्हणतात, निष्क्रिय वायू. पहा, जे काही फूड पॅकेज केले जातात, उदाहरणार्थ वेफर्स असतील, चिप्स असतील, ठीक आहे, तर ते खूप दिवसामध्ये टिकावे आणि त्याच्यावर कशाचा परिणाम होऊ नये म्हणून अशा प्रकारच्या पॅकेजिंगमध्ये काय करतात, निम्मा पदार्थ भरतात आणि निम्मा हा वायू भरतात आणि नायट्रोजन वायू जास्त प्रमाणात वापरला जातो. हेलियमपेक्षा नायट्रोजन वायू, इथं दाखवले N2N2 दाखवले की नाही आतमध्ये तुम्हाला, हे नायट्रोजन वायूचे मॉलिक्युल्स आहेत, हे कण आहेत, तर अशा पद्धतीने ते वापरले जातात आणि त्याच्यामुळं आतमध्ये कुठल्याही प्रकारच्या मायक्रोबियलची ग्रोथ होत नाही आणि फंगस आणि इन्सेक्ट्स त्यामध्ये वाढू शकत नाहीत आणि खूप दिवसावर पदार्थ जसेच्या तसे सुरक्षित राहतात. हां, आणि त्या वायूचा देखील या पदार्थावर काही परिणाम होत नाही कारण त्या वायू कोणाबरोबरच रासायनिक अभिक्रिया करू शकत नाहीत. यूज ऑफ प्रिझर्वेटिव्स, हां, प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय, अन्न परिरक्षके, यांना मराठीमध्ये असा शब्द वापरतात की खूप दिवसांपर्यंत अन्न सुरक्षित राखून ठेवण्यासाठी प्रिझर्वेटिव्हचा उपयोग केला जातो. आता इथं दोन प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह आहेत, लक्षात घ्या, नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आणि केमिकल प्रिझर्वेटिव्ह. बघा, इथं आहे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह, कोणकोणते आहेत नॅचरल प्रिझर्वेटिव्ह, सॉल्ट, शुगर, ऑइल, हे तीन नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहेत. त्यामध्ये सॉल्ट, शुगर आणि ऑइल हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. पिकेल्स, जॅम, मुरब्बा आणि पेठा पदार्थ जास्त दिवसांपर्यंत टिकावेत म्हणून त्याचं रूपांतर अशा पद्धतीच्या पिकल्स, जॅम, मुरब्बा आणि पेठा याच्यामध्ये केलं जातं. तर हे फळांचेच आपण काय करतो, नॅचरल प्रिझर्वेटिव्ह घालून त्यांचे हे पदार्थ बनवत असतो. त्यानंतर आहेत केमिकल प्रिझर्वेटिव्ह आणि मग हे प्रिझर्वेटिव्ह वापरून आपण जे काही फळे आहेत ते जास्त दिवसापर्यंत टिकवू शकतो, ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी केमिकल्स वापरून प्रिझर्व केलं जातं ते केमिकल प्रिझर्वेटिव्ह त्यांना असं म्हटलं जातं, ठीक आहे. इथं पण तुम्हाला दिसत असेल की जेली आहे, जॅम आहे, ठीक आहे, रेडी टू कुक व्हेजिटेबल्स आणि रेडी टू ईट फूड्स, म्हणजे असे काही मॉल्समध्ये किंवा मोठ्या मोठ्या दुकानात तुम्हाला असे काही पालेभाज्या दिसतील किंवा फळभाज्या दिसतील की ते आता कापायचे आणि आपल्या स्वयंपाकात वापरायचे, म्हणजे ते किती दिवस मागचे 4-5 महिनेपर्यंत मला वाटतं ते सुरक्षित ठेवले जातात वाळवून किंवा त्याच्यामध्ये अशा पद्धतीने केमिकल प्रिझर्वेटिव्ह घालून ते सुरक्षित ठेवले जातात. आणि काही पदार्थ तुम्ही बघत असाल, नूडल्स वगैरे घरी आणल्यानंतर आपण ते पटकन शिजवून घेतो, होय की नाही, म्हणजे त्याच्यामध्ये असे प्रिझर्वेटिव्ह घालून ते सुरक्षित करण्यात आलेत की त्याच्यात कोणत्याही प्रकारचे मायक्रोबियल ग्रोथ होणार नाही. पाश्चरायझेशन ही एक मेथड आहे. पाश्चरायझेशनमध्ये दूध म्हणजे मिल्क, कर्ड, चीज, लस्सी आणि फ्रूट ज्यूस हे दीर्घकाळ टिकावेत म्हणून त्याचं पाश्चरायझेशन आधी करून घेतलं जातं. हे सगळे दुधाचेच पदार्थ आहेत,
ठीक आहे. आणि फ्रूट ज्यूस मध्ये देखील दूध वापरलं जातं, फ्रूट आणि मिल्क दोन्ही मिक्स करून फ्रूट ज्यूसेस बनवतात. तर हे जे दूध आहे हेच बेसिक कंटेंट आहे, आणि तेच जर खराब असेल, त्यामध्ये जर सूक्ष्मजीवांची वाढ झाली असेल, तर 100% पुढे तयार होणारे पदार्थ देखील खराब होतील. म्हणजे दुधाचं दही करताना 100% ते दही खराब होणार आहे, आणि अशा दह्याचं चीज पण खराबच होणार आहे, ठीक आहे, आणि लस्सी पण खराब होणार आहे. त्यामुळे मुळात ते दूध जर चांगलं करून घेतलं, पाश्चराईज करून घेतलं, तर ते खूप दिवसापर्यंत टिकून राहू शकतं. पा, या ठिकाणी पाश्चरायझेशनची मेथड तुम्हाला दाखवलेली आहे. तर या ठिकाणी काय केलं जातं, दूध उकळलं जातं, ठीक आहे, 15 मिनिटापर्यंत 80 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरपर्यंत ते गरम केलं जातं, ठीक आहे. 100 डिग्री सेल्सिअसला ते उकळायला सुरू होतं, पण 80 डिग्री सेल्सिअसपर्यंत ते उकळत नाही, फक्त गरम होतं. म्हणजे काय होतं, तर अशा पद्धतीच्या गरम करण्याच्या मेथडमध्ये त्या दुधामध्ये असणारे कंटेंट जे आहेत, प्रोटीन्स आहेत किंवा आणखी काही फॅट्स असतात, ते डिस्ट्रॉय होत नाही, ते नष्ट होत नाहीत किंवा ते सेपरेट होत नाही दुधातनं, ते तसेच राहतात दुधामध्ये. जर तुम्ही त्याला उकळी घेतली तर मात्र त्यामध्ये असणारे फॅट्स प्रोटीन्स हे सेपरेट होतात, वेगळे होतात. आणि मग तुम्ही बघत असाल, दूध जेव्हा असं थंड होईल, उकळी आलेलं दूध, तेव्हा त्या दुधावर एक साय तयार होते. ही साय जी असते ती एक प्रकारची त्यातली फॅटच असते, म्हणजे ती दुधातनं वेगळी झाली. का, तर तुम्ही 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याला तापवलेलं आहे. पण जर तुम्ही 80 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापवलं तर अशा पद्धतीची साय अशा दुधावर येणार नाही. मग याचा फायदा काय, तर त्यातले जे काही स्निग्धांश आहेत, म्हणजे फॅट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, ते सगळे मिनरल्स आहेत, व्हिटॅमिन्स आहेत, सगळे व्यवस्थित राहतात, ते खराब होत नाहीत. आणि त्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय, तर त्यात असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम मात्र सगळे डिस्ट्रॉय होऊन जातात. म्हणून ही जी मेथड आहे अशा पद्धतीची दूध गरम करण्याची, ती लुईस पाश्चर नावाच्या एका सायंटिस्टने शोधून काढली. आणि म्हणून या मेथडला त्यांनी लुईस पाश्चर या सायंटिस्टच्या नावावरून पाश्चरायझेशन असं नाव दिलेलं आहे. हे पण लक्षात ठेवा, लुईस पाश्चरने या पद्धतीचा शोध लावला होता, म्हणून या पद्धतीला लुईस पाश्चरच्या नावावर पाश्चरायझेशन मेथड असं नाव दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की हे सर्व जे प्रकार आहेत फूड प्रोटेक्शनचे, त्यामध्ये फ्रीझिंग, स्मोकिंग, यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स, यूज ऑफ इनर्ट गॅसेस, यूज ऑफ प्रिझर्वेटिव्स, देन दे मे बी नॅचरल और दे मे बी केमिकल, इरेडिएशन, पाश्चरायझेशन, या सर्व प्रकाराने काय करता येतं आपल्याला, तर आपले जे काही अन्न पदार्थ आहेत, फूड आहे, ते आपल्याला प्रोटेक्ट करता येतं, ठीक आहे. तर ही एक छोटीशी रिव्ह्यू होती तुम्हाला.